नावाने खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला। व्यावसायिकाकडे 3 कोटींची खंडणी मागण्यात आली। संदीप पाटील, शेखर ताकवणे पोलिसांच्या ताब्यात आहेत। युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी ही खंडणी मागण्यात आली। पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव वापरून 2 जणांनी व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी केली। पुण्यामध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने दोघांनी खंडणी मागितली। भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी 3 कोटी रुपये द्या असं म्हणत ही खंडणी मागण्यात आली। राजेश व्यास यांनी या संदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि यानंतर दोघांवर गुन्हा दाखल झाला। पुढची बातमी, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली। सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय काय लफडी केली आहे तिलाच माहीत अशा शब्दात संजय शिरसाट यांनी टीका केली। ते छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना मेळाव्यात बोलत होते। ती एक बाई आपली मानस हालते, तिची ती चावी दिल्यासारखी, संजय भाऊ माझेच भाऊ आहे, सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, बुमरे भाऊ माझेच भाऊ आहे, काय काय लफडे केलं माहित नाही।